मित्रमैत्रिणींनो, पॉलिटेक्निक म्हणजेच मोठ्या प्रमाणावर टेक्निकल डोमेन्स, इंडस्ट्रियल आर्ट्स किंवा अप्लाइड सायन्सेसमध्ये मोठ्या प्रमाणावर व्होकेशनल कोर्सेस उपलब्ध करून देणारी संस्था किंवा शाळा. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचा कालावधी हा अभ्यासक्रमानुसार 2 किंवा 3 वर्षाचा असतो. पॉलिटेक्निकमध्ये विविध स्पेशलायझेशनमधील प्री इंजिनिअरिंग सिलॅबसप्रमाणे किंवा कोर्सेसप्रमाणे काही इंजिनिअरिंग कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. भारतात असे अनेक पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत जे बहुतेक वेळा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य सरकारद्वारे चालवली जातात. यामध्ये काही सेल्फ फायनान्स्ड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स असतात जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स किंवा डिप्लोमा कोर्सेस इंजिनिअरिंगमध्ये किंवा इंडस्ट्रियल डोमेनमध्ये काय करत असतात, देत असतात. आजकाल बहुतेक विद्यार्थी त्यांचे माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजेच 10वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा घेऊन जातात. त्यानंतर या डिप्लोमा कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना काही ज्या नामांकित कंपन्या असतात त्यांच्यामध्ये प्लेसमेंटसुद्धा मिळू शकते. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे अनेक फायदे आहेत, जसे की याच्यामध्ये जो कालावधी आहे कमी असतो, याच्यामध्ये उत्कृष्ट असं व्यावहारिक प्रदर्शन आपण ज्याला काय म्हणतो, एक प्रकारे एक्सलंट प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळत असतो. याच्यामध्ये रिजनेबल फीस असते. त्यानंतर यामध्ये स्ट्रीमसुद्धा चेंज केली जाऊ शकते आणि पुढच्या शिक्षणासाठी सहजरित्या काय केल्या जाऊ शकतात, प्रवाह किंवा स्ट्रीम्स बदलल्या जाऊ शकतात. आणि इव्हन याच्यामध्ये विदेशामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. तर पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये अनेक स्पेशलायझेशन विभाग आहेत आणि त्याच्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काय करणार आहोत, 10वीनंतरचे बेस्ट पॉलिटेक्निक कोर्सेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण एंडिंगपर्यंत पहा. आणि व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी मी आहे आपला दोस्त आणि होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. चॅनलवर नवीन असाल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल क्लिक करा. सोबतच माझं दुसरं चॅनल मनोज व्लॉग यूट्यूबवर सर्च करून आपण ते सुद्धा सबस्क्राईब करून घेऊ शकता. चला तर आजचा आपण हा व्हिडिओ सुरू करूया, ज्यामध्ये मी आपल्याला सांगत आहे 10वीनंतरचे 10 सर्वोत्तम पॉलिटेक्निक कोर्सेस म्हणजे 10 बेस्ट पॉलिटेक्निक कोर्सेस आफ्टर 10th. यामध्ये पहिला डिप्लोमा आहे डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या प्रवाहामध्ये डिप्लोमा करणे सध्याच्या काळात खूप व्हॅल्युएबल ठरू शकते. तर कम्प्युटर सायन्स हा जो स्ट्रीम आहे यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये मोठ्या भूमिका उपलब्ध असतात. तर कम्प्युटर सायन्स इंजिनियर्सना आजकाल नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यामध्ये कम्प्युटर सायन्स डिप्लोमा कोर्सेसमधील जे प्रायमरी सिलॅबस किंवा कोर्सेस आहेत ते म्हणजे कम्प्युटर सायन्स ऑपरेटिंग सिस्टीम, पर्सनल कम्प्युटर सॉफ्टवेअर टूल्स, ओपन ऑफिस युनिट, पेज मेकर, फोटोशूट आणि कोरल ड्रॉ यासारखी युनिट वापरून डिझायनिंग आणि प्रकाशन, व्हिज्युअल बेसिक युनिटद्वारे विंडोज प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर लॅब युनिट, सेमिनार. तर विद्यार्थी या डिप्लोमा कम्प्युटर सायन्स कोर्समध्ये व्यावहारिक ज्ञानासह म्हणजे व्होकेशनल नॉलेजसोबत सर्व ज्ञान मिळवू शकतात. संगणक अभियांत्रिकीमधील म्हणजेच कम्प्युटर इंजिनिअरिंगमधील डिप्लोमाधारकांना भारतात वार्षिक जवळपास 2 लाख रुपये पगार दिला जातो. ते स्वतःही याबद्दलचे कोणते प्रोजेक्ट्स हँडल करू शकतात. यानंतर यामधील दुसरा डिप्लोमा कोर्स आहे एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये 10वीच्या स्तरावर शिक्षणातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. डिप्लोमा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विमानाचे भाग आणि साधने कशी तयार करावी आणि त्यांचं देखभाल म्हणजेच मेंटेनन्स कसं करावं, तसेच विमानांची रचना, सेवा आणि टेस्ट कशी करावी हे शिकवते. विद्यार्थी विमान आणि रॉकेट चालवण्याचे तंत्र देखील शिकतात. हा अभ्यासक्रम अत्यंत ऑनरेबल म्हणजेच प्रतिष्ठेचा आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थी एखाद्या उद्योगात काम करण्यासाठी आणि अभियांत्रिकीच्या समस्या सोडवण्यासाठी तयार होतात. विमान वाहतुकीशी संबंधित अनेक फील्ड्स उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असतात. यामध्ये तिसरा डिप्लोमा आहे
कला आणि हस्तकला डिप्लोमा, म्हणजेच आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो डिप्लोमा इन आर्ट्स अँड क्राफ्ट. कला आणि हस्तकला, आर्ट आणि क्राफ्टमध्ये असणारा जो डिप्लोमा आहे याचा कालावधी 2 वर्ष आहे. यामध्ये उमेदवार त्यांचे कार्य कुठे कुठे करू शकतात, संग्रहालय, खाजगी गॅलरी यामध्ये ते प्रदर्शित करू शकतात आणि त्यांच्या कामासाठी त्यांना बक्षीस मिळवण्यासाठी खाजगी संग्रहसुद्धा ठेवू शकतात. स्केचिंग, ड्रॉइंग आणि नवीनता म्हणजे सर्जनशीलतेमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल अशा उमेदवारांना हा अभ्यासक्रम शिकता येईल. डिप्लोमा इन आर्ट्स अँड क्राफ्टसाठी जॉब प्रोफाईल जे आहेत ते म्हणजे आर्ट्स अँड क्राफ्ट्समधील शिक्षक, असिस्टंट डिझायनर, 3D आर्ट्स, इंटेरियर डिझायनिंगचं काम. या अभ्यासक्रमाच्या दरम्यान शिकलेल्या कला आणि हस्तकलेसह उमेदवार व्यवसाय सुरू करू शकतात, ते ट्युटर देखील बनू शकतात आणि एकंदरीत कंटाळवाणा विद्यार्थी त्यांच्या लपलेल्या कलागुणांचा शोध घेण्यासाठी अशा विद्यार्थ्यांसोबत आपण जाऊ शकता. त्यानंतर यामध्ये असणारा चौथा जो डिप्लोमा फील्ड आहे किंवा डिप्लोमा आहे तो आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स. हा खूप मोठा असलेला कोर्स आहे. तर 10वीच्या स्तरावरील शिक्षणातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डिजिटल मार्केटिंगचा अभ्यासक्रम करू शकतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सचा कालावधी हा एखादी खोली, त्याची डेप्थ आणि त्याच्या त्या संस्थेवर अवलंबून 2 ते 3 वर्षाचा असतो. जसे उमेदवार डिजिटल मार्केटिंग उद्योगात प्रवेश करतात त्यांना 25,000 ते 35,000 दरम्यान पगार सुरू करण्यासाठी पैसे मिळतात. डिजिटल मार्केटिंग कोर्स सर्वोत्तम मार्केटिंग तंत्रज्ञानाविषयी ज्ञान देतो, जिथे उमेदवार शोध इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, त्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, इनबाउंड मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि कंपनीमधील वेब ॲनालिसिस सारख्या विविध संकल्पनात्मक तंत्रांमध्ये म्हणजेच टेक्निक्समध्ये कामगिरी करू शकतात. 10वीनंतर यानंतरचा केला जाणारा डिप्लोमा कोर्स आहे वेब डिझायनिंग कोर्स. तर इंटरनेटच्या मूलभूत ज्ञानासह म्हणजे बेसिक नॉलेजसह 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून वेब डिझायनिंग अभ्यासक्रमही करता येतो. वेब डिझायनिंगचा कालावधी प्रत्येक संस्थेनुसार बदलतो, पण वेब डेव्हलपमेंट शिकण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आजकाल वेब डेव्हलपर्सना खूप मागणी आहे. प्रत्येक कंपनीला वेब डेव्हलपर्सची गरज असते. वेब डेव्हलपिंगचे ज्यांना नॉलेज आहे असे उमेदवार मोफत लॉन्स, स्वतःचा व्यवसाय तसेच नोकऱ्या करू शकतात. वेब डिझायनिंग या उद्योगातील अत्यंत प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे. वेब डेव्हलपरला जवळपास 2 लाख रुपये पगार मिळू शकतो. त्यानंतरचा डिप्लोमा कोर्स आहे ग्राफिक डिझायनिंग कोर्स. तर ग्राफिक डिझायनिंग कोर्सला उत्तम फ्युचर आणि करिअर व्हॅल्यू आहे. ग्राफिक डिझाईन कोर्समध्ये नोकरीच्या अनेक संधी आहेत. ग्राफिक डिझायनिंग हे एक आभासी चित्रण आहे. आभासी चित्रण म्हणजे आपण काय म्हणतो याला, व्हर्च्युअल डिपिक्शन आहे. यात पिक्चर्स, इमेजेस, अगदी शब्दांचा वापर करून समस्या सोडवण्यासाठी किंवा विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक इमॅजिनरी किंवा लॉजिकल योजना यामध्ये समाविष्ट असते. सोशल मीडियावर जाहिरातींचे व्हिडिओ ग्राफिक डिझायनर करू शकतात. आता अनेक संस्थान शैक्षणिक प्लॅटफॉर्म्सना ऑनलाईन वर्ग अधिक इंटरेस्टिंग बनवण्यासाठी याची गरज असते. ग्राफिक डिझायनिंग कोर्स उमेदवारांना अनेक संधी देतो. हा देखील एक मनोरंजक म्हणजे इंटरेस्टिंग असा फील्ड आहे. त्यानंतरचा डिप्लोमा कोर्स आहे 10वीनंतर केला जाणारा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा, म्हणजेच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर EEE म्हणजेच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. यामध्ये डिप्लोमा हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, जो जनरली 10वी पास झालेल्या मुलांना किंवा शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पर्स करता येतो, म्हणजेच याचा अभ्यासक्रम त्यांना शिकता येतो. EEE डिप्लोमा ICS इंडक्टर्स, कॅपॅसिटर्स, रेजिस्टर्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, कम्प्युटर सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक वायर्स आणि कंट्रोल सिस्टीम विकसित करण्यावर, डिझाईन आणि चाचणी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. EEE विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करत असतो, म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनियर, इक्विपमेंट इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, टेक्नॉलॉजी डायरेक्टर. त्यानंतरचा डिप्लोमा कोर्स आहे डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, म्हणजेच उत्पादन अभियांत्रिकी डिप्लोमा. तर प्रॉडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा हा 3 वर्षाचा असतो. यामध्ये प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्स, यानंतर बेसिक फिजिक्स, मशीनचे सिद्धांत,
त्यानंतर डिझाईनचे विचार, उष्णता हस्तांतरण, कार्य अभ्यास आणि कार्यशास्त्र शास्त्र, उत्पादन नियोजन आणि नियंत्रण, मशीन घटकांची रचना, औद्योगिक ऑटोमेशन, रोबोटिक्स, साहित्य आणि ऑपरेशन व्यवस्थापन इत्यादी प्रमुख विषयांचा समावेश होतो. उत्पादन अभियंता डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना अनेक कंपन्यांकडून फार्मास्युटिकल संशोधन प्रयोगशाळा, उत्पादन क्षेत्र, त्यानंतर कम्युनिकेशन फील्ड, त्यानंतर या ठिकाणी ट्रॅव्हलिंग, स्पोर्ट्स, आरोग्य आणि त्यानंतर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इत्यादी पदांसाठी नियुक्त केले जाते. यामध्ये 9व्या नंबरचा जो डिप्लोमा आहे तो आहे कृषी अभियांत्रिकी पदविका, यालाच आपण डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असं म्हणतो. हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. तर हा पूर्ण केल्यानंतर कृषी रोपवाटिका, शेती उत्पादन उपक्रम आणि उद्योगांमध्ये नोकरी मिळू शकते. त्यांना अन्न व्यवस्थापन, खते किंवा कृषी मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या सरकारी आधारित संस्थांमध्ये नोकरीही मिळू शकते. हा डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कोर्स केल्यानंतर उमेदवारांना BSc ॲग्रिकल्चर कोर्स करण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे त्यांचे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होऊ शकेल, इम्प्रूव्ह होऊ शकेल. आता आपण शेवटचा 10वीनंतर केला जाणारा डिप्लोमा कोर्स पाहणार आहोत, जो आहे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा हा 3 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम डिझाईन प्रक्रिया, रस्ते, धरणे, पूल, इमारती यांची देखभाल आणि बांधकाम या विषयाचं ज्ञान देतो. विद्यार्थी थिअरी आणि व्यावहारिक ज्ञानासह बांधकाम व्यवस्थापन म्हणजेच आपण ज्याला काय म्हणतो बिल्डिंग मॅनेजमेंट शिकू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असलेले पदवीधर सहाय्यक सिव्हिल इंजिनियर, कनिष्ठ बांधकाम व्यवस्थापक, कनिष्ठ यादी व्यवस्थापक, बांधकाम प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ वनस्पती अभियंता, प्राध्यापक, सल्लागार इत्यादी म्हणून काम करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी पास झाल्यानंतर जे 10 सर्वोत्तम म्हणजे बेस्ट असे डिप्लोमा कोर्सेस आहेत कुठले, पॉलिटेक्निक्समधले, ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडेल अशी मला अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर अगोदर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून माझं दुसरं चॅनल मनोज व्लॉग सुद्धा यूट्यूबवर सर्च करून आपण अगोदर ते सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रमैत्रिणींनो आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.